हेड़ मैदान महाराज की जय। शाबास। परंतु अशी जागरण होतात कुठं नाही कुठं आम्हाला सांगायला पाहिजे। सांगायला पाहिजे नाही का? हा सांगा वाघुजी भाऊ, अशी जागरण कुठं कुठं होतात सांगायला पाहिजे। हा लांबेरी पाल पेंबरकडे पठाण नळद्रुक शाबास जेजुरी धावडी धामनी। वा वा। हा लांबेरी पाल पेंबरकडे पठार नळद्रुक जेजुरी धावडी धामनी कोर्तन बाळा अंधुरी। ज्या ज्या ठिकाणी देवानी दैत्य वाजले दैत्य वाजले त्या त्या ठिकाणी देवानी ठाण घेतल्या ठाण घेतलेली आहेत। हा समय तो समय एक झाला एक झाला। ड्युटी डिकमळ पाजळली शाबास। पाच पळ्या ड्युटीवर तेल जळालं आणि भक्ताचं विघ्न दूर झालं दूर झालं। बरोबर आहे। भक्त संकटातून मुक्त झाला तेव्हा बर या ठिकाणी देवाचं जागरण मांडलेलं आहे। जागरण मांडलेलं आहे। खंडोबाची ठाणं तुम्हाला माहित आहेत का? आम्हाला माहित नाही, सांगायला पाहिजे बाबूजी बाबा। या महाराष्ट्रामध्ये मिळून 12 ठाणे आहेत। म्हणजे 12 ठाणे आहेत। जेजुरी जेजुरी निमगाव शाबास पाल पेंबर नळद्रुक नळद्रुक शेगुड सातारे शाबास औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे। वा वा। मालेगाव मैलारपूर मंगसुळी मैलारलिंग शाबास देवरगुड आणि आधी महिलार। वा वा। तेव्हा वाघुजी बुवा मग या जागरणाला खंडोबा राया वारी मागीत बर कसा बोलवायचा बर कसा बोलवायचा बर वारी वारी मल्हारीची वारी मागो देवाच्या दरबारी। मल्हारीची वारी मागो देवाच्या दरबारी। वारी मल्हारीची वारी मागो देवाच्या दरबारी। वारी मल्हारीची वारी मागो देवा
देवाचा दरबारी देवाचा दरबारी वारी मल्हारी ची वारी मागू देवाचा दरबारी देवाचा दरबारी वारी मल्हारी ची वारी मागू देवाचा दरबारी भक्त छगण येईल वारी देवाचा दरबारी वारी मल्हारी ची वारी मागू देवाचा दरबारी दैत्य मातले होते हिरण्यकश्यप नरकासुर दैत्य दुर्गासुर दैत्य महिषासुर दैत्य दैत्य तारकासुर दैत्य चंडमुंड दैत्य अरे तस नाही बाबा अरे इकडे दैत्यच फार मोठे मातले होते आणि मणिमल्य दैत्य या मणिमल्य दैत्य ठार करण्याकरिता श्री शंकराला मार्तंड भैरवाचा अवतार धारण करावा लागला बरोबर आहे तो कसा काय सांगायला पाहिजे हो सांगायला पाहिजे आम्हाला कृतयुगामध्ये मणिचूल पर्वतावर सप्तऋषी तपश्चर्या करीत असताना मणिमल्लानं ती तपश्चर्या उद्ध्वस्त केली जिकडे तिकडे अत्याचार करून 33 कोटी देवांना त्रास देऊ लागली बरोबर आहे
म्हणून या भक्तासाठी या ऋषींसाठी विष्णूच्या विनंतीवरून श्री शंकराची सर्व देवांनी प्रार्थना केली आणि अवतार घेण्यास सांगितलं. हो बरोबर आहे नाही का. तेव्हा श्री शंकरानं जठा आपटताच असं विक्रळ महामारी देवी निर्माण झाली व स्वारोषीच मनुच्या 31व्या कृतयुगात सप्तमीस 88,000 दिवस अवकाश असताना बापरे चैत्री पौर्णिमेला दोन प्रहरी श्री शंकरानं मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मन्नी मल्ल दैत्य ठार केले. असा हा खंडोबा जिजुरी नगरात कसा आहे बरं, कसा आहे सांगायला पाहिजे आम्हाला, सांगायला पाहिजे. पंढरीत आहे रखुमाई, तमाई मासवानाई.
जेजुरीचा खंडोबा भोळ्या भक्तासाठी गड जेजुरीला आला आलेला आहे। जागरणाची प्रथा पूजा का म्हणतात सांगायला पाहिजे आम्हाला। ज्यावेळी खंडेरा या जेजुरी सोडून बानूसाठी चंदनपुरी गेला त्यावेळी जेजुरीत खंडेराया नसताना खंडेरायानं प्रधानजीला गड जेजुरीत परत पाठवला आणि देव चंदनपुरातून बाणूला घेऊन येईपर्यंत देवळात देवाला जागृत ठेवण्यासाठी आणि निदान घटाचं दर्शन करून भक्ताचं समाधान व्हावं, भक्ताला आशीर्वाद मिळावा म्हणून जेजुरीत हेगडे प्रधानजी घट मांडून यांनी पहिलं जागरण घातलं। तेव्हापासून ही जागरणाची प्रथा पडली आहे। परंतु वागूजी बुवा, देव चंदनपुरी का गेला सांगायला पाहिजे। ऐका, बाणूसाठी बाणूच्याव घरी गेला मल्हारी चंदनपुरी। बरी दिवशी बानू करील गलगीन, सारी मिनर नदीवर उठ
पुरी भक्ताचं विघ्न दूर झालं पण तू वाघोजी बुवा म्हटल्यानंतर तिथं मुरळी असायला पाहिजे. बरोबर आहे, मुरळी आहे. वाघेनी गाणं म्हणायचं मुरळीनं नाचायचं. मुरळी हिचा अवतार कसा माहितीये का? कसा झाला सांगायला पाहिजे वाघोजी बुवा. श्री कृष्णाची जी मुरळी आहे, मुरळी आहे, या मुरळीनं या मुरळीचा अवतार धारण केला. बरोबर आहे. आणि ज्याप्रमाणे ती बासरी श्री कृष्णाचं समाधान करायची, मन करमणूक करायची, तसंच तिला वरदान दिलेलं आहे की या कलियुगामध्ये भाविक भक्ताचं त्या मुरळीनं मनोरंजन करायचं, मनोरंजन करायचं असा आशीर्वाद श्री कृष्णाचा आहे. मग ती मुरळी कशी बरं कशी नाचू लागली बरं. एका हातात कुटुंब माझ्या, दुसऱ्या हातात घाटी, माझ्या दुसऱ्या हातात घाटी, नाचते 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 मल्हारी साठी, 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 बाई नाचते 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 मल्हारी साठी, बाई नाचते 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 मल्हारी साठी, बाई नाचते 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 मल्हारी साठी. देवा
नाचते मल्हारी साठी बाई नाचते 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 मल्हारी साठी बाई नाचते 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 मल्हारी साठी नाचते मल्हारी साठी बाई नाचते 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 मल्हारी साठी बाई नाचते 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 मल्हारी साठी बाई नाचते 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 मल्हारी साठी ते हो वागू बुवा काय म्हणता वागूजी बुवा अशा प्रमाणे वाघ्या मुळीचं गाणं झालं गाणं झालेलं आहे परंतु आपला देव कसा होता कसा होता सांगायला पाहिजे आम्हाला खरताड खंडेराव खडक फुडून घेतो ठाव देतो भक्ताला अनुभव शाबास दखनातला वेडा आणि कोकणातला चेडा ज्याला पावला त्याला पावला वर्गडाला भूल पडली बरोबर आहे मनामध्ये भाव तोच देव आहे मनात जर भाव नसेल नसेल तर देव भेटणार नाही बरोबर आहे कारण का मनात भाव पाहिजे आपल्या कष्टातून चार पैसे काढायचे आणि भगवंताला खर्च करायचा बर का नाही तर मनात नाही भाव देवा मला पाव हा तुला पैशाचा शिंबूड वाहिन अरे शिंबूड नाही शिंदूर वाहिन शिंदूर शिंदूर वाहिन तेव्हा या देवासाठी आपला ध्येय झिजवायचा असतो बरोबर आहे नाही का या देवाचं स्वरूप काय होतं काय होतं सांगायला पाहिजे आम्हाला या मणी आणि मल्ल दैत्य ठार करताना देवानं कसा अवतार घेतला कसा घेतला गळ्यात महासर्पाची भूषणे कानात चंड मार्तंड कुंडले हातात डमरू त्रिशूळ बरोबर आहे खड्ग मस्तकी चंद्र कुरी युक्त मुगुट कंपाळी भंडारा शाबास अशा उग्र स्वरूपात सप्तकुटी गणासह शिवखंडोबा या मणिमल्ल दैत्यावर चालून गेला चालून गेला मणिमल्ल दैत्य ठार केला पण ठार होते वेळी मणिमल्ल दैत्य काय म्हणाले सांगायला पाहिजे हो सांगायला पाहिजे आम्हाला मणी म्हणाले देवा तुझ्या चरणाजवळ मला जागा द्यावी जागा द्यावी आणि मल्ल काय म्हणाले काय बर देवा माझं नाव तुझ्या नावा अगोदर आलं पाहिजे बरोबर आहे त्याप्रमाणे या खंडोबाने त्यांना आशीर्वाद दिला दिला मणीला या खंडोबाने आपल्या चरणावर जागा दिली बर आणि मल्लाचं नाव आपल्या नावा अगोदर लावलं शाबास म्हणून देवाला खंडोबा म्हणायच्या ऐवजी बर काय म्हणतात बर मल्हारी सुद्धा म्हणतात शाबास वा वा देवा भक्ताच्या रक्षणासाठी या सप्त ऋषीच्या विनवणीवरून बर मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला रविवारी तारका नक्षत्रावर बर का या भगवंतानं शक्तीसह शिवलिंग प्रगट होऊन त्या ठिकाणी या पाली क्षेत्रामध्ये प्रगट झाला शाबास तोच हा जिजूरचा खंडोबा त्याचा महिमा फार आगाध आहे म्हणून त्याच्या नावानं चला सारंग्या भागात बानू चाल ग चाल ग 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 सारंग्या
आदेशा प्रमाण या बानूसाठी बानूसाठी हा देव वेडा झाला, देव वेडा झालेला आहे, देव धनगर झाला झाला आणि बानूच्या गावी जाऊन बानूला जिंकून घेऊन आला म्हणून हे बानूचं गाणं झालं असं। पण वागुजी बुवा काय म्हणता, वागुजी बुवा हा आपला देव, देव श्री शंकराचा अवतार, अवतार हा कसा होता, कसा होता सांगायला पाहिजे, सांगायला पाहिजे। अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळ स्तंभाचा। अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळ स्तंभाचा। अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा खंडेरायाचा, या वादा कला मूळ स्तंभाचा, या शंभूचा खंड।
अशा प्रमाण या खंडेरायाचं जागरण मांडलेलं आहे. बरोबर आहे. 33 कोटी आपण देव बोलवले. देव बोलवले. पाच नामाचं पाच तत्वाचं जागरण झालेलं आहे. संपूर्ण पार पडले. बरोबर आहे. परंतु आता आरतीची वेळ झाली आहे. हो झाली आहे. नवरा नवरीशी गाठ बांधा. गाठ बांधा. आरती हातामध्ये द्या. द्या. त्यांना ओळायला सांगा. शाबास. आणि आपण आरती गाऊ. शिव अवतार धरिला पिवळा वाघी झाला हाती खरग खंड घेतला वर वर स्वार झाला चालला दैत वधाया शिकार खेळाया लागतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया लागतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया लागला तुझ्या पाया आरती वाळू खंडेराया पडला तुझ्या पाया भेट द्यावी ग माळ सवया भरतर पाणाईचा वर देवाचं पिवळं दिसत भंडारा छलीन देवाण भंडार केला भंडार केला लागतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया पडतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया लागलं तुझ्या पाया आरती वाळू खंडेराया पडलं तुझ्या पाया भेट द्यावी ग होता प्रसन्न मनू खान फिट द्यावी खंडेराया द्यावी ग माळ सवया लागतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया पडतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया लागलं तुझ्या पाया आरती वाळू खंडेराया पडलं तुझ्या पाया भेट द्यावी ग माळ सवया शिवाजी पुजाया नरदुर्गाला गेला ह्याच्या भाकेला देव उतरला वाची कुट बोला भेट द्यावी खंडेराया द्यावी ग माळ सवया लागतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया पडतो तुझे पाया आरती वाळू खंडेराया लागला तुझ्या पाया आरती वाळू खंडेराया पडला तुझ्या पाया भेट द्यावी ग माळ सवया उगवला दिन भान देवाजीला बाहुबेल भंडार जय जय मारतंड मल्हार जय जय मारतंड मल्हार जय जय मारतंड मल्हार जय जय मारतंड मल्हार अरे ठणका जा देव ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठणका जा देव ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठणका जा देव ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे